कुपवाड शहरासाठी आणखीन एक मल्टी स्पेशालिटी मंजूर करावं यासाठी ऍडव्होकेट अमित शिंदे यांनी वारणालीच्या जागेबाबत मूळ मालकानं दाखल केलेल्या दाव्याचा सूक्ष्मक्ष लावावा असंही बोललं आहे. महापालिका क्षेत्रासाठी एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करावं तसंच वारणालीच्या जागेबाबत मूळ मालकानं दाखल केलेल्या दाव्याचा सूक्ष्मक्ष लावावा अशी मागणी सांगली जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. याबाबत बोलताना ॲडव्होकेट अमित शिंदे म्हणाले की राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या निकषांनुसार 2.5 लाख लोकसंख्येसाठी एक मल्टी स्पेशालिटी आणि 50,000 लोकसंख्येसाठी एक नागरी आरोग्य केंद्र मंजूर करता येतं. महापालिकेनं कुपवाड शहरासाठी एकही नागरी आरोग्य केंद्राची शिफारस केली नाही. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देखील वारणाली इथं होणार असल्यानं कुपवाडमध्ये नाराजी आहे. वास्तविक महापालिकेसाठी आणखी 2 मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर होऊ शकतात परंतु महापालिकेकडून कोणतीच हालचाल होत नसल्यानं सांगली जिल्हा सुधार समितीचे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांकडून शासनाकडे आणि कुपवाड शहरासाठी एक मल्टी स्पेशालिटी 2 नागरी आरोग्य केंद्र तसंच उर्वरित महापालिका क्षेत्रासाठी एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करण्यासाठी आम्ही प्रस्ताव दिला असल्याचंही ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी सांगितलं. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलबद्दल सध्या वाद सुरू आहे, परंतु राष्ट्रीय आरोग्य जे अभियान आहे त्याचा जर क्रायटेरिया बघितला तर त्या क्रायटेरियानुसार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला 3 मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर होणं गरजेचं आहे. कुपवाड शहरावरती सातत्यानं महापालिकेच्या स्थापनेपासून अन्याय झालेला आहे, त्यामुळं महापालिकेच्या स्तरावरून कारवाई होताना दिसत नसल्यामुळं सांगली जिल्हा सुधार समितीच्या वतीनं आम्ही आयुक्त तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्याकडे सांगली महापालिकेसाठी आणखीन 2 मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला मंजुरी द्यावी, त्याचबरोबर 1 हॉस्पिटल फक्त कुपवाड शहरासाठी आणि 2 नागरी आरोग्य केंद्र कुपवाड शहरासाठी मिळावीत अशी मागणी केलेली आहे. त्याचबरोबर आता सध्या वारणालीच्या जो जागेचा विषय चालू त्या वारणालीच्या जागेमध्ये जी काही तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे ती वारणालीच्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेच्या मूळ मालकाने न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ती जागा महापालिकेला विक्री करण्याचं कुलमुक्तर दिलं असा त्यांनी दावा केलेला आहे. तर त्यासंदर्भात महापालिकेनं तातडीनं कारवाई करणं गरजेचं आहे आणि त्या प्रश्नी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे, अन्यथा हे जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे ते सुद्धा रखडण्याची शक्यता आहे, ते रखडू नये आणि लवकरात लवकर व्हावं यासाठी महापालिकेनं तात्काळ पावलं उचलावं.